नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। पुरंदर तालुक्यातील कुंभार वळण गावच्या सरपंचपदी अनाथांची माई म्हणून देशभर ओळखल्या जाणाऱ्या स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमातील मुलगी म्हणजेच सिंधुताईंची मानसकन्या मंजुषा गोपाळ गायकवाड यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे। याबद्दल आमदार संजयजी जगताप यांनी सरपंच मंजुषा गायकवाड यांचा सत्कार केला। कुंभारवळणच्या ग्रामस्थांनी गावकी भावकी बाजूला ठेवत कुंभारवळण येथील ममता बाल सदन या अनाथ आश्रमात बालपणापासूनच राहिलेल्या मुलीला गावच्या सरपंच पदाचा मान दिल्याबद्दल पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप यांनी ग्रामस्थांचे आणि लोकशाहीतील प्रगल्भतेचे कौतुक केले आहे। पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर राजगुरुनगरच्या सातकर स्थळ येथील राहत्या घरासमोरच कुटुंबासमोर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले। तुलाही संपवतोच असं म्हणत पिस्टल रोखून थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी केली, त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार झाला। त्यावेळी कुटुंब समोर होते, पण सुदैवाने पिस्तुलातून गोळी सुटली नाही, त्यामुळे अनर्थ टळला। हल्लेखोर सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर मोक्का आणि खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत। आरोपींकडून खंडणीची मागणी करत पिस्तूल रोखत फायरिंग केले। या घटनेनंतर राजगुरुनगर पोलिसांनी मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। तीच ना। तिसरी, बारामतीच्या मयेसो निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेने सलग 6व्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद पटकावत मयेसो क्रीडा करंडकावर आपली मोहर उमटवली। सासवड येथील मयेसो बालविकास मंदिर या शाळेने द्वितीय तर कळंबोली येथील मयेसो ज्ञान मंदिर मराठी माध्यम या शाळेने तृतीय क्रमांक मिळवला। मयेसो वाघेरे विद्यालयाच्या मैदानावर गेले 3 दिवस ही स्पर्धा पार पडली। त्यामध्ये लंगडी, डॉजबॉल, गोल, खो खो आणि सूर्यनमस्कार या खेळांचे मुले आणि मुली अशा 2 गटात 89 सामने खेळवले गेले। त्यातून 24 सांघिक आणि 11 संरक्षक व अष्टपैलू अशी 18 वैयक्तिक पारितोषिक देण्यात आली। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व अन्य शिक्षण संस्थांच्या 18 शाळांमधील सुमारे 1200 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते। मयेसो बाल विकास मंदिर शाळेकडे या स्पर्धेचे यजमानपद होते। या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ आज रविवार दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। यावेळी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सायली केरीपले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांची झाडाझडती। मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन करून शहरातील सराईत गुन्हेगारांना चेक करण्यात आले। या मोहिमेत तब्बल 3383 गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून त्यापैकी 709 गुन्हेगार मिळून आले आहेत। बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी 37 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 27 कोयते, चाकू, कुऱ्हाड, तलवार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। सौ शीतल नितीन शेवते राहणार सातववाडी हडपसर, पूर्वाश्रमीचे शीतल महादेव हिंगणे महादेव अर्जुन हिंगणे राहणार बेलसर यांची कन्या यांनी मायक्रोबायोलॉजी या विषयावरील संशोधन प्रबंधास पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे। त्यांच्या यशाबद्दल समस्त हिंगणे परिवाराकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले। सासवड तालुका पुरंदर येथील वाघेरे महाविद्यालयाचा विद्यार्थी कुस्तीगीर प्रतीक जगतापने पुण्यात स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 86 किलो गटात गादी प्रकारात सुवर्णपदक पटकावून यश संपादन केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंडित शेळके यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला। पैलवान प्रतीक जगताप हा महाविद्यालयात MA शिकत असून त्याने कुस्ती खेळात महाविद्यालयाचे विविध स्पर्धांमधून प्रतिनिधित्व केले आहे।
श्री क्षेत्र वीर तालुका पुरंदर येथे पौष अमावस्ये निमित्त शनिवारी दिनांक 21 रोजी श्रीनाथ मस्कोबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती। यात्रेपूर्वीची अमावस्या असल्याने भाविकांची गर्दी होती। तसेच देवस्थान ट्रस्टमार्फत यात्रा पोस्टर बॅनर व पत्रिका देवस्थानची दिनदर्शिका वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद चांगलाच उफाळला आहे। या वादात केंद्र सरकारवर वेळोवेळी आपली भूमिका बजावत आहे। महाराष्ट्र सरकारनंही सीमावादाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत बेळगाव कारवार भालकी निपाणी ताब्यात घेण्याचा इशारा कर्नाटक सरकारला दिला आहे। मात्र असं असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील चिक्कमंगलुरू येथील सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली। त्यावेळी कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी थेट कानडी भाषेतून भाषणाला सुरुवात केली। चिक्कमंगलुरूमधील सांस्कृतिक महोत्सवात बोलताना फडणवीस म्हणाले की जेव्हा मला या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं त्यावेळी मी लगेच स्वीकारलं। माझे बंधू सी टी रवी यांच्या प्रेमामुळंही मला चिक्कमंगलुरूमध्ये यावं लागलं। ते जे काही करतात ते मोठंच असतं, त्यामुळं मला या ठिकाणी येऊन मोठा महोत्सव पाहायला मिळणार याची खात्री होती, त्यामुळेच मी कार्यक्रमाला होकार दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मालेगावात ऑक्सिटोसिनचा साठा जप्त करण्यात आला आहे। आम्ही एकनिष्ठतेने आम्ही पक्षाबरोबर राहण्याचे काम केले आहे, अशी प्रतिक्रिया सत्यजित तांबे यांनी दिली। त्याचसोबत निलंबित केल्याचं दुःख आहेच, योग्य वेळी मी त्याला उत्तर देईल। अनेक शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, बँकिंग कर्मचारी संघटना, अनेक लोक पदाधिकारी मला पाठिंबा देण्यासाठी इच्छुक आहेत। योग्य वेळी त्यावर मी निर्णय घेईल। राजकारण चाललेले आहे, सगळे राजकारण होऊ द्या, मग मी त्यावर बोलेन, असे सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केलं। भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे। गोंडा येथे कुस्ती संघटनेने आयोजित केलेली मानांकन स्पर्धा तात्काळ रद्द करण्याचे आदेश क्रीडा मंत्रालयाने दिले आहेत। मंत्रालयाने WFIला चालू कार्यक्रमासाठी सहभागींकडून गोळा केलेले प्रवेश शुल्क देखील परत करण्याचे निर्देश दिले आहेत। या संदर्भात क्रीडा मंत्रालयाने शनिवारी भारतीय कुस्ती महासंघाला कळवले की खेळाडूंनी महासंघावर केलेल्या विविध आरोपांची चौकशी केली जात आहे। अशा स्थितीत जोपर्यंत यावर निर्णय होत नाही तोपर्यंत सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा बंद ठेवाव्यात। मात्र दिल्लीच्या जंतर मंतरवर त्यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या खेळाडूंनी ब्रिजभूषण सिंग यांना पदावरून हटवल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धार केला आहे। स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटने ब्रिजभूषण सिंगवर आपले मानसिक शोषण केल्याचा आरोप केला आहे। टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक न जिंकण्यामागचे कारण म्हणजे त्यांच्याशी गैरवर्तन होते। केवळ तिच्यासोबतच नाही तर इतर अनेक मुलींसोबत ही कुस्ती संघटनेच्या अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग याने शोषण केले आहे, ज्यांचे त्यांच्याकडे पुरावे आहेत। कसबापेठ मतदारसंघासाठी 5 नावे ठरली आहेत। कसबापेठ विधानसभा हा काँग्रेससाठी पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे। दरम्यान संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत। या उमेदवारांनी नाना पटोले यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे। कसबापेठ पोटनिवडणुकीसाठी आमदार संग्राम थोपटे यांची पक्षाच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। त्यांचा मोबाईल पीएकडे होता, त्यावर त्यांना शिवीगाळ करून धमकी देण्यात आली। या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। औरंगजेबाबत अबू आझमी यांनी वक्तव्य केले होते।
औरंगजेब बादशाह हा वाईट माणूस नव्हता, त्याचा खरा इतिहास जेव्हा समोर येईल तेव्हा हिंदू समाजही ते मान्य करेल असं विधान अबू आझमी यांनी केले होते. तसेच लव जिहादच्या मुद्द्यावर बोलताना अबू आझमी म्हणाले की आपल्या कम्युनिटीमध्ये लग्न करावं असं मी नेहमी सांगत असतो, सर्वांनी तसंच करावं, म्हणजे सामाजिक विवादाचे मुद्दे उपस्थित होणार नाहीत. मात्र असं केल्याने काहींच्या वोट बँकेला मदत होते अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे. अजितदादांनी राजकारणातील मगरूरी अनेकदा आपल्या विधानांमधून दाखवली आहे. तर अमोल मिटकरी यांच्याबाबत मुंगेरी लाल के हसीन सपने असेच म्हणावे लागेल असा टोला भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. धर्मांतर आणि लव जिहाद विरोधात कायदा करण्याच्या मागणीनं गेल्या काही महिन्यांपासून जोर धरला आहे. राज्यातील विविध ठिकाणी या मागणीसाठी मोर्चे काढण्यात येत आहेत. आज पुण्यातही याच मागणीच्या अनुषंगाने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. धर्मांतरण, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत, त्याची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी सकल हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले. या मोर्चात भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले सहभागी झाले. भीतीला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असेही ते म्हणाले. आत्तापर्यंत आपण जो इतिहास वाचला त्यात छत्रपती संभाजी महाराजांची ओळख धर्मवीर म्हणूनच इतिहासात केली गेली, त्यामुळे यावरती चर्चा होऊ नये असे सांगत त्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पिंपरी चिंचवड शहराला 2022 या एकाच वर्षात 3 पोलीस आयुक्त लाभले. पोलीस आयुक्तांच्या सततच्या बदल्यांमुळे शहर पोलीस दल अद्याप स्थिर स्थावर झालेले नाही. कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनाची माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडून एकत्र पाहणी. काही वर्षांपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पिंपरी चिंचवड हद्दीतील म्हाळुंगे येथे किरकोळ वादातून एक व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपीला म्हाळुंगे पोलिसांनी सापळा रचून अवघ्या 4 तासात जेरबंद केलं आहे. कोकणात काजूच्या बोंडांपासून वाईन प्रकल्पाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई बरोबर झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास भाई कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश निश्चित. आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत होणार प्रवेश. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.